हे जे म्हणतोय ना आपलं अमोल, त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग, मीडियामध्ये बोलायचं कमी कर, फोन केल्यानंतर मग माझ्या भाषेत उत्तर दे. इतिहास पाहता किंवा जाती म्हणजे हिंदू समाजाने पाहिजे तेवढं सहन करत बसायचं. हिंदू समाजाने इथे येऊन त्यांच्या हक्काचे जागे बळजबरीने घेत असतील तर ते सहन करायचं, त्या टिप्याची लाल करत बसायचं ते सहन करायचं, आणि तरीही कोणी हिंदूंची बाजू घ्यायची नाही. म्हणजे मुळामध्ये जे हिंदू आहेत, हा हे जे कोण अमोल मिटकरे ते पण पहिले हिंदू आहेत, मग आमदार आहेत, मग राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. म्हणून पहिले हिंदू म्हणून हिंदूंची अगर बाजू आपण घ्यायला सुरू केली ना, मग हे हिरवे जास्त वळवणार नाही. अरे बाबा, हिंदू मुस्लिम एकत्र आहे ना, मग आमच्या त्या शाहू कुटुंबाला का बाहेर काढलं असं मिटकरे, हा त्याला घेऊन जाऊन बाजूबाजू जरा बघायला सांग त्याच्या अकोल्यामध्ये काय चाललंय. नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर. माझा जुना माणूस आहे, मी सांगतो त्याला, तो काही नवीन नाही माझ्यासाठी, मी चेक दिलाय त्याला. लव जिहादच्या संदर्भात आता आपले मित्र पक्षात असलेले मिटकरी यांना समजावून सांगणार की लव जिहाद नेमकं काय? नक्की सांगतो, नुसतं सांगणार नाही, त्या माझ्या माता भगिनींकडे घेऊन जाईन. एक लक्षात घ्या, हिंदू समाजावर जे होणारं जे आक्रमण आहे ते थांबवण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे. माझं म्हणणं अमोल मिटकरींनी पण याच्याबद्दल आवाज उचलला पाहिजे, तरच हिंदू समाजावर होणारा अत्याचार थांबणार. म्हणून जे ज्या माझ्या माता भगिनी ज्यांच्यावर लव्ह, मी स्वतः त्याच्याकडे घेऊन जाईन.